यार बिन ए आलो आलो आई लोक कोणा ना असले या वेळेला अरे ए आर्या मुंबईतल्या लोकांना गरबडसलंय बाबा आलो 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 अरे काय कोण आलं कोण आलं कोण आलं घरात कोणी आहे का मी आहे की नाही म्हणजे कोणी बाई माणूस आहे का बाई नाही माणूस आहे बाई संध्याकाळी येतील आपण माणूस कधी पाहिला नाही का असं माझ्याकडं अयो तुम्ही तुम्ही बसा मी आलोच तुम्ही बसा अरे देवा काय बघताय मी मराठी चॅनल ना मी मराठी चॅनल बघतो ओ मॅडम अरे कुठे गेले आहे अरे आय आयो आयो ए अरमाला आय कुठे गेला त्या बाईला मारलो बायकांच्या डब्यात शिरतो खरे पाटी फोडतो आता थांब ऐकून घ्या ना साहेब सारखेला पण रोज पाहतो रे आम्ही चाल बायकांच्या डब्यात शिरतो काय मला धरले पोलीस भाऊजी भाऊजी आय 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 काढ 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 सर भाऊजी काढ भाऊजी ऐकाड राहिलं तर राहिलं त्या मुली मागे पळत पळत जायची तुम्हाला काय गरज होती लेडीज डब्यापर्यंत वहिनी लेडीज आय 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 आओ मला काय माहिती ते डबड बायकांचं मी आपलं तिला मदत करायला म्हणून गेलो भाऊजी तुम्ही समाजसेवक आहात का लिमिट हरशी होते त्याची काय चूक ही माझी चूक हे बघ तू त्याची बाजू घेऊ नकोस हा माझ्याबरोबर आमच्या त्या प्रिन्सिपल मॅडम होत्या काय ग हर्षदा लग्नात गिफ्ट म्हणून मिळायला वाटत हा पाहुणा इतकी लाज वाटली ना मला पण वहिनी यात माझी काय चूक आहे गॉड हर्षू गॉड सम्या वहिनी चिलडे वाटत पण त्यांना सांग त्यांच्यासाठी मी दोन सुगंधी शॅम्पू घेतले त्याच्यावर एक टिकल्याचं पाकिट फ्री मिळालंय आता काय टिकल्या तर टिकल्या नाही तो हुकल्या चल उठ उठ सॉरी सॉरी इथं काय झालंय काय साल्ट काढतो काय माझे सॉरी सॉरी आईला उद्या नव्या नोकरीचा माझा पहिला दिवस आणि आज ह्यो आप शकून असा झालाय अरे काही होत नाही रम्या डोंट वरी सगळं व्यवस्थित होईल हा ऑल द बेस्ट पिशवी ताप कशाचा काय माहित लागलाय कमी याचा ताप जास्त झालाय उगा गरमाटीची पिशवी ठेवली अंगावर एक्सक्यूज मी सॉरी इट्स ऑल राईट एक्सक्यूज मी व्हॉट इज दिस व्हॉट नॉनसेन्स नाही नाही कांडी संपली पेनातली एखादं भरलेलं कांडीचं पेन आहे का बघावं लागेल मला आईला एवढी मल्टी नेम इंग्लिश कंपनी कांड्याने भरलेलं पेन नाही तिथं नमस्कार नवीन वाटतय नाही मी दामोदर दत्तात्रय देशमाने फ्रॉम डिंगळी पिंपळगाव थ्रीडी आईला येडच वाटतय चला रात्ताळे काय मॅनर सेट करे एवढी मल्टी इंग्लिश कंपनी शिंपुर्डे असे बोलतात का गुड मॉर्निंग सर हा बसा बसा आहे 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 शिस्त आहे म्हातारी माणसं आल्यावर उठून उभं राहतात नमस्कार मी एक बोटे नमस्कार मी दामोदर दत्तात्रय देशमाने या कंपनीत आपलं स्वागत आहे मी आपली काय सेवा करू साहेब मी टेंडर सबमिट करायला आलोय मला आणली का मलाई हा इथला नियमच आहे तसा अच्छा 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 सॉरी साहेब मी मलाई आणायला विसरलो टेंडर घेऊन द्या ना असं काय करायला साहेब काय आउट टेंडर पास करून घेतो मी पण ते आपला खाल्लं द्यायचं खाल्लं वर नका मला साहेबांनी तसं सांगितलंय ऑर्डरच दिलेली म्हणले ते आपला खाल्लं घ्यायचं कुठे साहेबांनी काळे साहेब आहेत ना ते गोरेपान अनुभवी अरे सर तुम्ही कशाला आलात मला बोलवायचं बसा 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 मी बसायला आलो नाही मला खायला आलो नाही टेंडर भरायला आलते मी म्हणलं मला द्या लागते अरे हे आपले मोठे मालक आहेत असे भय मालक अरे अरे काय करतोस सर मी दामोदर दत्तात्रय देशमाने डेंगळी पिंपळ गावचा थ्री डी छोटा चेतन हे मोठे मालक आहेत शट अप एक शब्द बोलू नका तुम्ही कंपनीचे पैसे खाता अशी कुडकुड माझ्या कानावर आली म्हणून शाळा निशा करण्यासाठी आलो आणि ते सगळं स्कॅन्डल ओपन झालं नाही सॅन्डल
आता सैंडल मला पडणार आहे. नाही काय झालं साहेब, यांनी मला सांगितलं मलाही घ्यायची. आता मलाही घ्यायची म्हणजे पैसे खायचे हे मला आता कळालंय. यांनी सांगितलं तसं मी केलं, कारण माझा पहिला दिवस आहे सर. शेवटचं सुद्धा सर, तुमच्याबद्दल लवकरच ऍक्शन घेतो. चल बाजूला. काय मलाही खाता काय? आता जाऊन सांगतो शंकर मामाला भोसरीच्या. तुझा लंगोटी यार काही कामाचा नाहीये, फाटक्या लंगोटीच आहे. आता बस मलाही खात आणि थोडीशी यालाही लावा. ए माटोपे, मांडीला लागलाय. इथं कुठं LBW? चल नीट टाक बॉल. कुठं गेला? नीट टाक आहे. दाम्या काय लहान आहेस की काय? नाही तर काय, आयले एक तर घरी चावी नाही ठेवली आणि मी फोन केला तर मला काय म्हणतो रे घरात असून नाहीये म्हणून. उगाच डोकं खाऊ नकोस तू, मी आता ऑफिस मध्ये येतोय, घरी असून कशाला म्हणून मी असं. मी फोन केला होता तर मला काय म्हणला? मी समीर राजाध्यक्ष. अरे ते अन्सरिंग मशीन होत. नाही नाही, मी तुला फोन केला होता तर कसं तू म्हणला नाहीये घरी म्हणून. अरे बाबा ते अन्सरिंग मशीन बोललं, मी नाही बोललो, मी आता ऑफिस मधून येतोय. काय बोलल? अन्सरिंग मशीन म्हणजे काय? ते एक मशीन असत, फोनवर आपण जर का नसलो ना तर ते मशीन बोलत. असं आहे का? आयलं तुम्ही शहरात काय गंमत करताल काय सांगता येत नाही यार. खेळ ना तू पण. मी काय कशाला वेडायच का तू? आईला काय लहानपण विसरला रे, चांगलं खेळायचं एवढं. मला वाटलं तेंडुलकर गावस करू शकेल, तू तर साधा वर्कर झाला. नीट खेळाय, पहिल्या बॉल मध्ये आउट करतो त्याला. नीट खेळणाय, बॅट उचलून हाणायचं का? नीट टाक. कुणी मारला बॉल? नालायक बेशम, केवढा जोरात बॉल मारला. कुणी मारला बॉल? चुकून लागला, चुकून लागला ह्याच्याकडनं. मी 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 तुम्ही नाही म्हणजे मी चुकून. इट्स ओके, खेळताना लागणारच. काय बॉल? तुम्ही रोज खेळता काय बॉल? रोज कुठला? आज पहिल्यांदा. ते सुद्धा हा म्हणाला म्हणून. पुरुषांनी खेळ खेळावेत. कुठले? मैदानी. स्पष्ट बोला, मधलं काढू नका, माझा जाम लोचा होतो. समीर काय चाललंय? क्रिकेट विथ मंदिर अभिदी. घरी चल, क्लीन बॉल करते तुला. चल इकडं नाही, इकडं. हा चला चला चला. बॉल देत जरा, आपलंच घर समजा बरं. काय टेन्शन आहे, तुम्ही उभ्या का बसा ना. नको कपडे चावायले. नाही हो. नाही तुम्हाला तर धुतलेले दिलेत वहिनीचे कपडे. नाही ते जरा ऑकवर्ड वाटतंय ना म्हणून. नाही बरोबर आहे, तुम्हाला सवय नाही म्हणा असले कपडे घालण्याची. तुम्ही कपडे घालताना तशी आमच्या वहिनीने लहानपणी तरी घातली होते का नाही काय माहित. तुम्ही बसा ना. नको. मी चित्रा एक सांगू. काय? तुम्ही शहरात राहून सुद्धा खूप साध्या आणि सरळ आहे. म्हणजे? सरळपणा आवडतो आपल्याला. तुमच्यासाठी काही फुल बायाचं आहे का ते बघतो. तस गावतात ना सुई शोधून काढणे इतकं अवघड काम आहे ती. पण तुम्ही बसा, मी आलोच. हा हो. येस हर्षू. म्हणून तुम्ही असं लवकर बोलवलं, नाहीतर आपल्याला असं एखादं मिळालं असतं का? डार्लिंग आय लव्ह यू. समीर. येस. व्हॉट इज दिस? एक अबे एवढा लेट किंचा दिस काय? इतक्या वेळ मी धरलं, पकडलं, फिरवलं, ते काय आवडलं? आय मीन ते काय कळलं नाही तुला? कोण आहे? अगं मला खरंच माहिती नाही कोण आहेस तू. म्हणजे काय झालं माहिती का हर्षू? हे बघ, हिनं अशी इथे उभी होती पाठमोरी आणि मला कळलंच नाही, कपडे तर तुझेच ते मंगावर, मला वाटलं तूच आहेस. म्हणून मी असं आलो मागून, म्हटलं हर्षू आपल्याला एकत्र मी आलाच नसता. आय लव्ह यू डार्लिंग. लगेच सोडलं बघ. ए सम्या, अरे काय चाललंय तुझ? बायको हे ती मिस मालिनी आहे, हे काय उद्योग आहेत? ए का बस भाऊजी, तुम्ही बोलवलं तिला इकडे?
आमच्या घराचा असा वापर करता, काय धंदे चालवले थे? वहिनी तुम्ही उग वाड्यास तेल वांग्यावर काढू नका आणि माझ्या चारित्र्यावर डाग पाडू नका. काय झालं, आम्ही तिथं उभो होतो, माझ्या नोकरीचा दिवस होता, मी मिश्चित्राशी गप्पा मारीत बसलो होतो, एका ट्रकने आमच्या अंगावर चिखल उडवला, तर मी यांना म्हणलं आमचं घर इथंच आहे, चला माझ्या बरोबर. मग चालल्यानंतर ते मळलेले कपडे आम्ही धुवायला टाकले म्हणून ते ओले, म्हणून तुमचे कापडे मी यांना घालायला दिले. पण भाऊजी तुम्हाला काही कळत नाही का, उद्या कोणाला घेऊन याल तुम्ही इकडे? त्या मिश्चित्र आहेत, कुणी नाहीयेत. गॉड, आय एम सॉरी, उद्या मी हे कपडे तुम्हाला धुवून देते. नाही काही गरज नाही त्याची, ऍक्च्युली तुमच्या अंगावर जास्त छान दिसत आहे ते. तुमच्या अंगावर जास्त दिवस ठेवू नका, खराब दिसत आहे. हर्षू तिला शोभत तरी होतो का ड्रेस? हो तिला एकदा, तुला छान दिसतो ड्रेस. अगं गेल्या निघून त्या चिडून, स्वाभिमानी आहेत ना. तिच्या चिडण्याचा प्रश्न येतोय कुठे? भाऊजी मला माझ्या घरी माझ्या परवानगी शिवाय कोणीही आलेलं चालणार नाही. काय झालं रे? कसली वर्गणी रे? किती वर्गणी? समय 101 रुपये देऊन टाक पटकन. अरे कसले पैसे? कशाची वर्गणी आहे देणार आहे? अरे पण का द्यायचे पैसे? अरे सण साजरा करायला, आपण आपला सण साजरा केला तर आपली परंपरा टिकल, माणसं एकत्र भेटतील आणि इच्छारांची देवाणघेवाण होईल, आणि मग एकदा परंपरा टिकली की संस्कृती टिकल, आणि संस्कृती टिकली की भाषा टिकल आपली, है का नाही रे? एवढं सगळं 101 रुपयात होईल? अरे पैसे महत्वाचे नाहीत सम्या, भावना महत्वाच्या आहेत. अरे अरे पोरांनो, एका घरात किती वेळ काढताय? अरे असे ना पुढल्या वर्षीची रंगपंचमी येईल, किती वर्गणी मागताय तुम्ही? अरे यांचे चेहरे बघा, यांच्या खिशात असतील का 101? काही काय बोलताय? अरे 100 रुपये दिला तरी पुष्कळ. देतोय देतोय, गप्प बसा. अरे मग त्याला काय असेल? किती देत? 101 हे घ्या. कुठं?